welcome student for today's lecture uh, student in last lecture we have seen about the uh, how the structure of the flower is then again uh, we have also seen that is about the inflorescence uh, and we have also seen some morphological uh, terms of the flower uh, so today uh, we are going to see that is about uh, the next part of the topic that is about the insertion of floral valves

अरेंजमेंट ऑफ दीज अ फ्लोरल वल्स ऑर द फ्लोरल पार्ट्स विथ रिस्पेक्ट टू गायनोसियम विथ रिस्पेक्ट टू गायनोसियम विथ रिस्पेक्ट टू द गायनोसियम ऑन द थॅलेमस ऑन द थॅलॅमस इज कॉल्ड ॲज द इन्सर्शन ऑफ फ्लोरल वल्स इन्सर्शन ऑफ फ्लोरल वल्स मग फ्लोरल पार्ट्स कोणकोणते आहेत तर कॅलिक्स हा काय आहे कॅलिक्स बर आहे बरोबर आहे ना त्यानंतर हा करोला त्यानंतर हे काय आहे अँड्रोसियम आणि हे काय आहे गायनोसियम असो हिअर अरेंजमेंट ऑफ दिस गायनोसियम अँड दिस फ्लोरल पार्ट्स बरोबर आहे मग हे फ्लोरल बल्स जे आहेत हे फ्लोरल बल्स आणि गायनोसियमची अरेंजमेंट ही थॅलॅमसवरती कशा पद्धतीनं आहे त्यालाच आपण काय म्हणतो इन्सर्शन ऑफ द फ्लोरल बल्स सो फर्स्ट दॅट इज सी हियर द हायपो गायनस फ्लावर सो इन द हायपोगायनस फ्लावर हियर द हायपो मिन्स बिलो जे याच्या नावामध्येच अर्थ लपलेला आहे बघा हायपो मीन्स बिलो आणि गायनो Means gynosium. Gynos means gynosium. So here, the see here, the plural walls, that is the calyx, corolla, and androsium, these are below the gynosium. That is the plural walls, calyx, corolla, and androsium, they are below the gynosium. Okay, that is known as the hypogynous flowers these flowers are known as the hypogynous flower so in this type of the flower uh, see here the arrangement how the thalamus is this is the thalamus okay so this thalamus is mainly the convex or the conical shape thalamus is convex or the conical shape and here the gynoecium which is arranged above this thalamus वाईल्ड हियर द कॅलिक्स करोला अँड अँड्रोसियम दे आर बिलो द गायनोसियम म्हणजे याची अरेंजमेंट ही कशी आहे बिलो द गायनोसियम सो सी दॅट इज हिअर इन दिस टाईप ऑफ द प्लांट्स दॅट इज द ओव्हरी इज ॲट द टॉप ऑफ द थॅलॅमस ओव्हरीची अरेंजमेंट कशी आहे इट इज द ओव्हरी Ovary is at the top of this thalamus. Ovary is at the top of the thalamus. So see that is here the this ovary is the superior. It is the superior. Ovary is superior. Ovary is superior. Okay, so here. द हायपोगायनस फ्लावर हायपो मिन्स बिलो गायनस मीन्स गायनोसियम दॅट इज द फ्लोरल पार्ट्स ऑर द फ्लोरल वर्ल्ड दॅट इज कॅलिक्स करोला अँड अँड्रोसियम दे आर बिलो द गायनोसियम म्हणजे गायनोसियम हा कसा असतो वरती असेल आणि त्याच्या बिलो बिलो म्हणजे बेसला काय आहे ते हे कॅलिक्स करोला आणि अँड्रोसियम सो दिस फ्लावर्स आर नोन ॲज हायपोगायनस flower and here in this type of the flower here the ovary is always superior ovary is always superior that is here the gynosium is at the top and the remaining floral walls which develops below the gynocium which develops or the remain below the gynosium so here hypogynous flowers these are mainly occurs that is examples these are the brinjal मस्टार्ड चायना रोज एट्सेट्रा इन दिस प्लांट्स हियर वी कॅन सी द हायपो गायनस टाईप ऑफ द फ्लावर सो सी दॅट इज हिअर स्टुडंट हियर इज वन साईन म्हणजे आपण इथे एक साईन मी दाखवलेले तुम्हाला बघा जी दॅट इज फॉर द गायनोसियम ओके दॅट इज दिस गायनोसियम विच इज अबोव द थॅलॅमस ओके सो हिअर द डॅश म्हणजे जनरली या प्रकारचे जर फ्लावर असतील हायपोगायनस फ्लावर दॅट इज दिज आर इंडिकेटेड बाय दिस साईन कोणत्या साईननी इंडिकेट केलं जातं तर गायनोसियम हे वरती आहे आणि थॅलॅमस हे खाली आहे बरोबर आहे सो हिअर दिस इज द इंडिकेशन दॅट इज द साईन फॉर द हायपोगायनस टाईप ऑफ द फ्लावर सो इन दिस टाईप ऑफ द फ्लावर ओव्हरी ही कशी असते नेहमी सुपेरियर असते ओव्हरी इज सुपेरियर then uh, next type of the flower is the perigynous flower so uh, see that is in the perigynous flower if we see the thalamus this is the thalamus so this thalamus is cup or saucer shaped cup cup म्हणजे आपल्याला cup किंवा सॉसर म्हणजे बशी म्हणतो आपण बशी किंवा चहापिड्याचा कप या पद्धतीने हे थॅलेमसचं स्ट्रक्चर आहे Okay, so see that is here perigynous. that is here the floral whorls, these are arranged at the peripheral. Peri, peri means around. Okay, peripheral region, that is here, see that is here, peripheral site or around. Okay, that is see here the ovary is like this.

बघा गायनोसियामध्ये स्टिग्मा ही स्टाईल आणि ओव्हरी म्हणतो आपण तर इथं ओव्हरी जी आहे ही ओव्हरी कशी आहे इट इज द सेमी सुपेरियर सेमी सुपेरियर म्हणू आपण इथं कसं सुपेरियर आहे इथं कसं आहे सेमी सुपेरियर किंवा त्याला आपण काय म्हणू सेमी इन्फेरियर सेमी सुपेरियर किंवा सेमी इन्फेरियर ओके दॅट इज हियर द ओव्हरी इज सेमी सुपेरियर ऑर सेमी इन्फेरियर ओव्हरी ओके सो सी दॅट इज हिअर वी कॅन सी दॅट इज ओव्हरी इट इज द पार्टली सुपेरियर असं पण म्हणू शकतो आपण की ओव्हरी ही पार्टली सुपेरियर आहे की आणि पार्टली कशी आहे इन्फेरियर आहे ओके सो हिअर धीस टाईप ऑफ द पेरिगायनस फ्लावर्स दिस पेरीगायनस फ्लावर्स विच मेनली ऑकर्स दॅट इज द एक्झाम्पल दॅट इज द रोज पी ऑर द बीन म्हणजे रोज गुलाब माहिती आहे तुम्हाला तर याच्यामध्ये पी वाटाण्यामध्ये किंवा बीन घेवडा याच्यामध्ये आपल्याला हे पेरीगायनस फ्लावर्स तर हायपोगायनस फ्लावरचे एक्झाम्पल्स इथं दिलेले आहेत बघा मी ब्रिंजल ब्रिंजल म्हणजे वांगं माहिती आहे तुम्हाला वांग्यामध्ये मस्टार्ड मस्टार्ड म्हणजे मोहरी मोहरी माहिती आहे तुम्हाला ज्याचे छोटे छोटे राऊंड कलरचे सीड्स असतात आणि चायना रोज चायना रोज म्हणजे काय तर आ, हिबिस्कस त्याला आपण जास्वंद म्हणतो तर चायना रोज आ, मस्टार्ड किंवा ब्रिंजल या प्लांट्समध्ये आपल्याला फ्लावर हे हायपोगायनस दिसेल ठीक आहे पेरीगायनस फ्लावरचे एक्झाम्पल्स इथं सांगितलेले आहेत मी कोणकोणते रोज पी किंवा बीन तर पेरीगायनस फ्लावरमध्ये काय सांगितलं मी दॅट इज द थॅलॅमस इज कप शेप्ड ऑर सॉसर शेपड हा पहिला पॉईंट येईल त्यानंतर ओव्हरी इज ॲट द सेंटर ऑफ द कप ऑर द सॉसर ही ओव्हरी ही आपल्याला कशी दिसेल सेंटरला दिसेल टॉपला दिसते दिसे का नाही इथं कसं आहे ओव्हरी टॉपला आहे बरोबर आहे सर ओव्हरी इज ॲट द सेंटर अँड हियर द फ्लोरल पल्स दे आर अरेंजड ॲट द पेरिफेरल रिजन म्हणजे इथं कॅलिक्स करोला अँड अँड्रोसियम दे आर अरेंजड ॲट द पेरिफेरल साईट दे आर अरेंजड ॲट द पेरीफेरल साईट ओके सो हियर द ओव्हरी इट इज द सेमी सुपेरियर और सेमी इन्फेरियर म्हणजे ओव्हरी आपल्याला एकतर सेमी सुपेरियर दिसेल किंवा सेमी इन्फेरियर मग इथं तुम्हाला हे बघा साईन दाखवताना कसं दिलेलं आहे साईन तर हे गायनोसियम आणि याच्या अराउंडला काय आहे हे थॅलॅमस किंवा फ्लोरल बल्स आहेत दॅट इज द ओव्हरी इज सेमी सुपेरियर और सेमी इन्फेरियर ओके सो इट इज अबाउट द पेरी गायनस फ्लावर कन्सेप्ट लक्षात आला त्यानंतर नेक्स्ट आहे इपी गायनस फ्लावर आता याच्यामध्ये इपी म्हणजे काय अबोव अबोव आणि गायनस मीन्स गायनोसियम आता इथं गायनोसियमचं स्ट्रक्चर जर बघितलं तर ओव्हरी बघा पूर्णपणे या थॅलॅमसच्या आतमध्ये आहे ओव्हरी बरोबर आहे म्हणजे पूर्ण या ओव्हरीला थॅलॅमस काय थॅलॅमसने काय केलेलं आहे कव्हर अप केले

सो हियर दिस टाईप ऑफ दिस फ्लावर इज नोन ॲज इपी गायनस ओके इपी गायनस सो हिअर सी दॅट इज हिअर द गायनोसियम दॅट इज ऑर द थॅलॅमस इट कंप्लीटली इन्क्लोजेस द ओव्हरी याच्यामध्ये काय म्हणू आपण दॅट इज दिस थॅलॅमस इट इज द थॅलॅमस पोर्शन इट कंप्लीटली इन्क्लोजेस द ओव्हरी हा ओव्हरीचा पोर्शन जो आहे तो कम्प्लिटली काय करतं थॅलामस इनक्लोज करून टाकतं बरोबर आहे अँड द रिमेनिंग थ्री फ्लोरल वॉल्स दॅट इज द कॅलिक्स करोला अँड अँड्रोसियम दे आर अबव ऑर द टॉप ऑफ द ओव्हरी म्हणजे ही ओव्हरी बेसला आली बरोबर आहे आणि हे कॅलिक्स करोला अँड अँड्रोसियम दे आर अबोव ऑर टॉप ऑफ द ओव्हरी दॅट इज इपी मीन्स अबव ओके सो हियर इन दिस इपी गायनस फ्लावर्स दॅट इज हिअर द रिमेनिंग थ्री फ्लोरल बल्स आर अबोव द ओव्हरी अबो द ओव्हरी बघा इथं बिलो द ओव्हरी आहेत कॅलिक्स करोला आणि अँड्रोसियम म्हणून याला हायपो गायनस म्हणायचं इथं अबो द ओव्हरी गेले म्हणून त्याला इपी गायनस इपी मिन्स अबोव गायनस गायनोसियम दॅट इज द फ्लोरल बल्स रिमेनिंग थ्री फ्लोरल बल्स कॅलिक्स करोला इन अँड्रोसियम दे आर अबोव द

सगळे फ्लोरल होल्स कसे आहेत अबोव द ओव्हरी सो इन द इपी गायनस फ्लावर दॅट इज हाऊ द साईन इज आपण जर साईन बघितलं तर ते कसं दिसतंय बघा आपल्याला तर हे गायनोसियम जी अँड हिअर दॅट इज द डॅश इज अबोव द गायनोसियम बरोबर आहे ना म्हणजे ओव्हरी इथं काय आहे इन्फेरियर आहे ओव्हरी काय आहे इन्फेरियर आहे दॅट इज दिस uh, साईन इज फॉर द इपी गायनस फ्लावर म्हणजे बघा हायपोगायनस uh, फ्लावर की याच्यामध्ये साईन कुठे आहे तर बिलो म्हणजे गायनोसियमच्या बिलो डॅश आहे बरोबर आहे म्हणून इथं ओव्हरी सुपेरियर म्हणू आपण बरोबर आहे दॅट इज हिअर द फ्लोरल वल्स आर बिलो द गायनोसियम हियर द फ्लोरल वर्ल्स आर अराउंड द गायनोसियम दॅट इज सेमी सुपेरियर और सेमी इन्फेरियर ओके आणि इथं जर बघितलं आपण इपी गायनसमध्ये दॅट इज द फ्लोरल वर्ल्स आर अबो द गायनोसियम ऑर द ओव्हरी दॅट इज हिअर द गायनोसियम हिअर अँड हियर इज द डॅश ओके लक्षात आलं तर या पद्धतीनं हे आपल्याला तिन्ही फ्लावरसाठी हे साईन दिलेलं आहे दॅट इज द हायपोगायनस फ्लावर पेरी गायनस फ्लावर अँड इपी गायनस फ्लावर ठीक आहे तर इपी गायनस मध्ये एक्झाम्पल जर बघितले आपण दॅट इज द सनफ्लावर सनफ्लावर माहिती आहे तुम्हाला सूर्यफूल ठीक आहे किंवा दुसरं एक्झाम्पल आहे हंगावा दॅट इज द त्याला मराठीमध्ये आपण पेरू म्हणतो बरोबर आहे तर हंगावामध्ये किंवा सनफ्लावरमध्ये जनरली आपल्याला जे काही फ्लोरल अरेंजमेंट असेल इट इज द पेरी गायनस इट इज द

अरेंजमेंट ऑफ द फ्लोरल पार्ट्स दॅट इज ऑर द फ्लोरल वर्ल्स अरेंजमेंट ऑफ द फ्लोरल पार्ट्स ऑर द फ्लोरल वल्स ऑन द थॅलॅमस ओके विथ रिस्पेक्ट टू द गायनोसियम म्हणजे गायनोसियम आणि इतर फ्लोरल पार्ट्स हे थॅलॅमसवरती कशा पद्धतीनं अरेंज झालेले आहेत त्याला काय म्हणतो आपण इन्सर्शन ओके okay, तर तुम्हाला डिफाईन इन्सर्शन असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देता आलं पाहिजे डिफाईन इन्सर्शन ऑफ फ्लोरल वल्स म्हणजे काय अरेंजमेंट ऑफ द फ्लोरल वल्स ओके विथ रिस्पेक्ट टू गायनोसियम विथ रिस्पेक्ट टू गायनोसियम Gynosium on the thalamus, on thalamus. That is nothing but the insertion of plural words. त्याला काय म्हटलं जातं इन्सर्शन ऑफ फ्लोरल वल्स आणि मग याच्यावरून हे टाईप्स लक्षात आले तर तुम्हाला कदाचित डिस्टिंग्विश बिटवीन इप हायपोगायनस फ्लावर अँड इपी गायनस फ्लावर असा प्रश्न विचारला तर डिफरन्स तुम्हाला तयार करता आला पाहिजे दॅट इज हाऊ द कंडिशन दॅट इज इन द हायपोगायनस फ्लावर इज बरोबर आहे ना म्हणजे फ्लोरल पार्ट्स कुठे असतात द अबोव द गायनोसियम अबोव फ्लोरल पार्ट्स दे आर अबो द गायनोसियम Okay, that is uh, sorry below the gynosium. So, here the calyx, corolla, and androsium they are below the gynosium. Hypo means below, gynous gynosium. Peri around the gynosium or the peripheral region of the gynosium. And epi, epi means above, that is the plural valves are above the gynosium, plural worlds are. Above the gynosium So here the superior ovary is superior in the hypogynous flower ovary is superior. In perigynous flower ovary is semi-superior or semi-inferior uh, and in the epigynous flower how the uh, um, ovary is? Ovary is inferior. Okay म्हणजे तुम्हाला मेजॉरिटी इथं एक्झाम्पल्स जर विचारले तर एक्झाम्पल्स पण सांगता आले पाहिजेत जनरली एम सी मध्ये तुम्हाला एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं गिव द एक्झाम्पल ऑफ द हायपोगायनस फ्लावर ओके okay, हायपोगायनस फ्लावरचं एक्झाम्पल कोणकोणतं आहे ब्रिंजल मस्टार्ड आणि चायना रोज दिस आर द एक्झाम्पल ऑफ हायपोगायनस फ्लावर त्यानंतर इथं तुम्हाला हायपोगायनस फ्लावर मध्ये ओव्हरी कशी असते असा प्रश्न विचारला जातो हाऊ द ओव्हरी इन द हायपोगायनस फ्लावर ऑर द हौ द पोजिशन ऑफ द ओव्हरी इन द हायपोगायनस फ्लावर द सो इन द हायपोगायनस फ्लावर हायपो मिन्स बिलो गायनस गायनोसियम म्हणजे सगळे फ्लोरल पार्ट्स हे गायनोसियमच्या कुठे असतात बिलो असतात म्हणून ओव्हरी कशी आहे इथं सुपेरियर आहे ओव्हरी इज सुपेरियर ठीक आहे आणि इथं ओव्हरी सेमी सुपेरियर किंवा सेमी इन्फेरियर आहे कोणत्या फ्लावरमध्ये पेरी पेरी म्हणजे अराउंड लक्षात ठेवायचं दॅट इज हिअर द थॅलॅमस इज कप ऑर द सॉसर शेप्ड थॅलॅमस अँड हिअर द ओव्हरी इज सेमी सुपेरियर और सेमी इन्फेरियर आणि इपी गायनस फ्लावरमध्ये ओव्हरी कशी आहे इन्फेरियर आहे अँड फ्लोरल फॉल्स आर अबव द ओव्हरी ओके सो स्टुडंट टुडे वी सी दॅट इज अबाउट द थ्री टाईप्स ऑफ द फ्लावर दॅट इज द Hypogynous flower, perigynous flower, and the epigynous flower. So, uh, it is about the insertion of the floral bulbs, okay, student. So, today we stop here.